मग पत्राचा पत्रा, ही पत्राचाळ कुठे काल हा प्रश्न संपादक संजय राऊत सगळ्यांना विचारत होते अहो राऊत साहेब हीच ती पत्राचाळ गोरेगावची पत्राचाळ जिच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन तुमच्या भीष्म पितामाच्या हातून मागच्या महिन्यात संपन्न झालं हीच ती पत्राचाळ ज्या साळीतल्या सहाशे बहात्तर मराठी कुटुंबांना तुमचे मित्र प्रवीण राऊत यांच्यामुळे बेघर व्हावं लागलं तीहीच पत्राचाळ जिच्या पुनर्विकास योजनेत प्रवीण राऊत एच डी आय एल आणि पी एम सी बँक घोटाळ्याचे सहा हजार करोड रुपये गुंतलेले आहेत याच पत्राचाळीच्या रिडेव्हलपमेंटमधले पंच्याण्णव करोड रुपये जे प्रवीण राऊतांच्या पत्नीच्या खात्यात वळते झाले होते आणि त्यातले पंचावन्न लाख तुमच्या पत्नीच्या खात्यात ओळते झाले होते अहो याच पंचावन्न लाखांच्या मनी ट्रेलवरून तुमचा दादरचा फ्लॅट काल ईडीने सील केला आहे ती हीच पत्राचाळ एवढ्या स्पष्टीकरणानंतर तरी राऊतांना पत्राचाळ कुठली आणि ती कुठे आहे हे व्यवस्थित समजलं असेल असं समजूयात नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आकार डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी दुनिया गोल आहे हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं तुम्हाला कंगना राणावत आठवते का व तीच कंगना राणावत जिच्या एका ट्विटमुळे संतापलेल्या विश्वप्रवक्त्यांनी मुंबई महानगरपालिकेतली आपली सत्ता कामाला लावून तिचं घर तिचं ऑफिस अनधिकृत असल्याची ओरड करून तोडलं होतं जे प्रत्यक्षात अधिकृतच होतं ते घर अधिकृत आहे हे ती कंगना राणावत बोलते म्हणून नव्हे तर खुद्द न्यायालयानेच त्या बांधकामाला अधिकृत ठरवलं होतं असं असताना सत्तेचा गैरवापर करत ते बांधकाम तोडल्याचा आणि त्या त्यातून सत्तेचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत याच न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला थोबडल्याचंही तुम्हाला आठवत असेल हो हिमाचलसारख्या लहानशा राज्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातली एक मुलगी हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमवण्यासाठी मुंबईत हो येते स्ट्रगल करते तिच्या संघर्षाचे दिवसही तिला अतिशय कटु अनुभव देणारे असतात आदित्य पंचोली वगैरे प्रकरण तुम्हाला आठवत असेल त्यातून बाहेर येत ती स्वकर्तृत्वावर स्वतःला सिद्ध करून दाखवते हिंदी सिनेसृष्टीतली एक टॉपची ऍक्ट्रेस बनते पण इथेही तिला तिच्या राष्ट्राभिमानी असण्याचा फटका बसतो मविया सरकारवरती टीका काय करते तर तिला हेच संपादक संजय राऊत हरामी म्हणतात आता हरामी म्हणजे नॉटी हरामी म्हणजे अवखळ हरावी म्हणजे चंचल असे काय काय वेगवेगळे शब्द त्या शब्दांचे शब्दार्थ भावार्थ राऊतांनी त्यावेळेला समजावले होते मीडियाला फक्त हरामी संबोधून थांबतील तर ते राऊत कसले नाही का त्याच्याही पुढे जात त्यांनी कंगनाशी खुलं युद्धच पुकारलं ती विमानतळावर दिसली की समोर राऊतांचे कार्यकर्ते तिचा निषेध करायला हजर असायचे तिच्या गाडीचा पाठलाग व्हायचा मी शिवसैनिक म्हणत नाही आहे तर राऊतांचे कार्यकर्ते म्हणतोय मित्रांनो हे सगळे थिल्लर चाळे बाळासाहेबांनी कपून घेतले असते का आणि म्हणूनच मी छातीटोपणे म्हणतो हे सगळं करणारे शिवसैनिक असूच शकत नाही ते राऊतांचे कार्यकर्ते होते राऊतांचे कार्यकर्ते ही परिस्थिती पाहून केंद्राने कंगनाला झेड सिक्युरिटी दिली तिच्या अवतीभोवती एस पी जीचे कमांडो दिसू लागले तसे राऊत सेनेचे सैनिक गायब झाले या दरम्यान जे घडलं ते आपल्या सांगळ्यांना माहीत आहेच महाराष्ट्राचे बुलडोझर बाबा उर्फ संजय राऊत यांनी कंगनाच्या घरात बीएमसीला घुसवलं तिचं घर तोडलं त्या दिवशी तिने ट्विट केलं होतं तुने आज मेरा घर तोडा आहे एक दिन तेरा घमंड बी ऐसे तुटे का याद राखणार भलेही ते ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून असलं तरी त्याचं जे काही श्रेय अपश्रेय होतं त्याचे खरे हकदार हे संजय राऊतच होते नियतीनं त्या प्रसंगाचं कर्मफळ तिचं दान शेवटी काल राऊतांच्या पदरात टाकलंच असं म्हणतात मनस्वी स्त्रियांचे श्राप हे माणसाला भोवतात कंगनाचा तळतळाट तिचे श्राप तर रावताना लागले नसेल ना बरं एखाद्याने असे किती श्राप आपल्या माथी वागवायचे त्याला काही मर्यादा स्वप्ना पाटकर सारख्या एका महिलेला टोकाचा मनस्ताप आणि माणुसकीला लाजवेल अशी क्रूर छळवणूक असली पापही ही या जन्मी फेडावी लागणार आहेत असं दिसतंय रावसाहेबांना अलिबागच्या त्या आठ प्लॉटच्या मालकी हक्कांच्या उतार्यांमध्ये राऊतांच्या पत्नी प्रवीण राऊतांच्या पत्नी विश्वप्रवक्त्यांचे निसीम भक्त सुजित पाटकर यांच्या पत्नी असल्यामुळे स्वप्ना पाटकर यांचं नाव मात्र या सगळ्या प्रकरणात हकनाक गवलं गेलेलं काल ईडीने केलेल्या कारवाईमुळे खवळलेल्या राऊतांनी या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्या कष्टाच्या घामाच्या पैशातून उभ्या केलेल्या आहेत असं म्हटलंय सामनाच्या कार्यकारी संपादकाला एवढा पगार मिळतो का एक सामान्य पत्रकार एवढ्या करोड रुपयांच्या मालमत्ता खरेदी करू शकेल मग ही वर कमाई कुठून आली राऊत कोणत्या रोजगार हमी योजनेवर कष्टाचा घाम गाळायला जात होते ज्या कष्टाच्या कमाईतून त्यांनी ही बेनामी माया जमा केली ज्या पत्राचाळीबद्दल संजय राऊतांना काहीच माहिती नाही आहे कुठली पत्राचाळ ते कुठे आहे असा प्रश्न जेव्हा ते विचारतात तेव्हा मला त्या मोहित कंबोजची आठवण येते ज्या मोहित कंबोजच्या घरी हेच राऊत दरवर्षी गणपतीचं दर्शन घ्यायला जायचे त्यांच्या फिल्म कंपनीला गरज लागेल तेव्हा मोहित कंबोजच्या कंपनीकडून वीस पंचवीस लाखांची कर्जा उचल घ्यायचे त्या मोहित कंबोजलाही कोण हा मोहित कंबोज असं म्हणत याच राऊतांनी सोयीस्करपणे ओळखायला नकार दिला होता पण मोहित कंबोजने लागलीच त्याचे राऊतांसोबतचे फोटो आणि आर्थिक व्यवहाराचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकून या संपादकांना तोंडघशी पाडलं आजही पुन्हा एकदा तोंडघशी पडले राऊत कुठली पत्राचाळ असं म्हणून कष्टाचा घामाचा पैसा असा उल्लेख करून कारण उद्या ते सिद्ध करू शकतील का हा कष्टाचा घामाचा पैसा नेमका कोणत्या कामांमधून त्यांना मिळाला आहे आणि त्यातूनच त्यांनी या प्रॉपर्टीज खरेदी केलेल्या आहेत दुनिया गोल है असं का म्हणतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल आपण आपल्या हातातली सत्ता अनिर्बंधपणे वापरली तेव्हा ते कायद्याला धरून आणि शिष्टसंमत असते पण केंद्राने त्यांच्या तपास यंत्रणा तुमच्या गैरव्यवहारांच्या तपासाला लावल्या किती दडपशाही असते मुस्कटदाबी असते मग तो महाराष्ट्राचा अपमान मराठी माणसाचा अपमान असतो आणि जिथं हे स्वतः अडकलेले असतात तिथं बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा अपमान असतो मित्रांनो कालही विशेष काही घडलेलं नाही फक्त एक वर्तुळ पूर्ण झालंय नियतीनं आप नियतीनं आपलं काम चोख बजावलं पत्राचाळ वासियांना बारा वर्षांचा वनवास घडवणाऱ्यांना राजकीय आशीर्वाद देण्याचं कष्टाचं काम करून तुम्ही जे घर घेतलं होतं ना रावसाहेब ते ईडीनं काल तुम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता जप्त केले तुम्ही राहतं घर राहतं घर असं बोंबाबोंब करत होतात तुम्ही राहता भांडुपला हा फ्लॅट दादरचा आहे आता हे तुम्ही दुनियेला सांगालो शिवसैनिकांना सांगून बघा ना त्यांना माहीत नाही राऊत साहेब कुठे राहतात संपादक संजय राऊत कुठे राहतात भांडुपला फ्रेंड्स कॉलनी तिथे तुमचं घर आहे मग दादरचा फ्लॅट ईडीने जप्त केल्यानंतर तुम्ही बोंबाबोंब करताय आम्हाला नेसत्या कप वस्त्रानिशी राहत्या घरातून हाकलून दिलं बाहेर काढलं काय इथे बंदूक ठेवा गोळी मारा हिरण पांड्या करा नाही होणार हो राऊत साहेब तेवढं काही तुम्ही उगाच त्याचा गवगवा करताय पत्राचाळीतल्या त्या गोरगरीबांचे तळतळाट कोणाला तरी लागायलाच हवेत ना मग ते प्रवीण राऊत असो की संजय राऊत नेती कोणाला माफ करत नाही तर मित्रांनो तुर्तस इथेच थांबूयात पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या पादरा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार